जय महाराष्ट्र, मी शिवाजी शिंदे। पुढच्या 10 मिनिटात आपण घेणार आहोत शहरांमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। तेव्हा सुरुवात करूया मेट्रो महाफास्ट घडामोडींना। दुष्काळग्रस्त भागातील शिवसंपर्क अभियानाची सुरू झालेली आढावा बैठक संपली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 40 आमदारांना मराठवाड्यातील निरनिराळ्या जिल्ह्याची पाहणी करण्याच्या मोहिमेवर जाण्याचे आदेश दिले होते। ही बैठक अत्यंत गोपनीय स्वरूपाची होती असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलंय। शिवसंपर्क अभियानाचा पुढचा टप्पा, विषय आणि दिशा याबाबतची चर्चा झाली असून अशी माहिती संजय राऊत यांनी दिली। भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर डोंबिवलीत शिवसेना शहर शाखेतर्फे भाजपा विरुद्ध निषेध मोर्चा काढण्यात आलाय। तसेच रावसाहेब दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली। शिवसेनेच्या या कृत्याच्या निषेधार्थ म्हणूनच भाजपचे नगरसेवक महेश पाटलांनी डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब चौधरींना शाई फासली। डोंबिवलीमध्ये दानवेवरून सेना भाजपमध्ये राडा झालाय। डोंबिवली शिवसेना शहर प्रमुखांना काळं फासलं गेलंय। ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना मारहाण झाल्यानंतर ठाणे पालिका आक्रमक झाली आहे। पालिकेच्या अतिक्रमण विभागानं गावदेवी परिसरात कारवाईला सुरुवात केली। एकविरा पोळी भाजी केंद्रासह इतर अनाधिकृत दुकानांवर पालिकेचा हातोडा पडलाय। तसेच उद्दाम रिक्षा चालकांनी मज्जाव केला असता पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना देखील चांगला चोप दिलाय। वांद्रे वरळी सीलिंकवरची टोल वसुली आणखी 20 वर्षांनी वाढण्याचा विचार MSRDC ने करते। सीलिंकच्या खर्चाची वसुली आणि प्रस्तावित प्रकल्पांचा तुटवडा भरून काढण्यासाठी 2059 पर्यंत टोल आकारला जाण्याचे चिन्ह आहेत। 2039 साली सीलिंकच्या टोल वसुलीचा करार संपणार आहे। मात्र पैशांचा तुटवडा जाणू नये म्हणून ही वसुली आणखी 20 वर्ष पुढे ढकलण्याचा विचार MSRDC करते। विरारच्या ओम साईधाम ट्रस्टने 2 इमारती साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिल्यात। शिर्डीजवळ उभारलेल्या साई पालखी निवाऱ्यातील 2 इमारती देणगी स्वरूपात दिल्यात। सरकारी दरानुसार या इमारतीची किंमत 32 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। संस्थानाच्या इतिहासातील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी देणगी ठरणार आहे। SBI खातेधारकांना 1 जूनपासून ATM मधील प्रत्येक व्यवहारावर 25 रुपये शुल्क आकारण्यात येणार नाहीये। हे वृत्त खोटे असल्याचं SBI ने म्हटलंय। सामान्य बचत खातेधारकांनी ATM मधून पैसे काढल्यास त्यासाठी आधीसारखेच शुल्क आकारले जाईल। त्यामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीये। देशात लवकरच जनुकीय सुधारित मोहरीची लागवड होऊ शकते। अनुवंशिक अभियांत्रिक मूल्यांकनाच्या समितीनं GM मोहरीची लागवडीची शिफारस केली आहे। GM मोहरी संदर्भातल्या सुरक्षा चाचण्या केल्यानंतर ही शिफारस करण्यात आली आहे। GM मोहरीला परवानगी मिळाली तर खाद्यपिकांमधील हे पहिलंच जनुकीय सुधारित पीक ठरेल। लग्नाचं वऱ्हाड समारंभास्थळी नेण्यासाठी आता एक बेस्ट पर्याय खुला झालाय। मुंबईकरांना लग्नाला वऱ्हाड न्यायला आता बेस्टच्या गाड्या उपलब्ध होणार आहेत। बेस्टची बस हवी असेल तर बेस्टचा टोल फ्री क्रमांक 1800227550 या क्रमांकावर संपर्क साधू शकता। तसेच या गाड्यांच्या बुकिंगसाठी www.bestundertaking.com या वेबसाईटवरही माहिती आणि दरपत्रक देण्यात आलं आहे। दर 15 मिनिटांनी पावसाचे प्रमाण दाखवणाऱ्या मोबाईल ॲपचं आपत्कालीन विभागाकडून पुनर्जीवन केलं जाणार आहे। 1 जूनपासून पुन्हा सुरू होत असलेल्या ॲपमधून पालिका तसेच हवामानशास्त्र विभागांतर्गत बसवलेल्या 70 केंद्रांची माहिती दिली जाईल। मुंबईकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या नरीमन पॉईंट ते कांदिवली दरम्यानच्या सागरी किनारी मार्गाला केंद्र सरकारने पर्यावरणविषयक अंतिम मंजुरी दिली आहे। त्यामुळे हा प्रकल्प साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या संदर्भातील लवकरच अंतिम अधिसूचना काढण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेनं बोरिवली रेल्वे स्थानकाचे रूप बदलण्याचा विडा उचलला आहे। त्यासाठी नवनवीन सुभाजी डेक प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण आदी महत्त्वाची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत। मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे बोरिवली स्थानकात एकाच वेळी ये जा करण्यासाठी शेकडो प्रवाशांना कमी वेळात स्थानकाबाहेर पडणे शक्य होण्याच्या दृष्टीनं त्यात विशेष लक्ष देण्यात आलं आहे।
यंदा 39व्या नव्या कॉलेजची भर पडल्याने 11वी ऑनलाईन प्रवेशासाठीच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या वाढीव जागांची संख्या 4000 असण्याची शक्यता असून मुंबई शिक्षण उपसंचालक विभाग येत्या 2 दिवसात निश्चित आकडेवारी जाहीर करणार आहे. सर्वसामान्य रुग्णांना केवळ 1 रुपया दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेच्या घाटकोपर स्थानकावर 1 रुपी क्लिनिक सुरू करण्यात आलंय. या उपक्रमाला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिलाय. पहिल्याच दिवशी 100 रुग्णांनी या वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतला. एसटी महामंडळानं आपली परिवर्तन बस एक वेगळ्या स्वरूपात आणण्याचा निर्णय घेतलाय. स्टील बांधणीची परिवर्तन बस लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार आहे. दापोडीच्या केंद्रीय कार्यशाळेत बांधण्यात आलेली ही बस सध्या प्रायोगिक तत्वावर रस्त्यावर धावणार आहे. सिडकोच्या जुन्या झालेल्या इमारतीचा पुनर्विकासातील मोठा अडथळा दूर झालाय. सिडकोची परवानगी घेणे तसेच FSI वापरासाठी भरावे लागणारे शुल्क सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते. सरकारने सिडको वसाहतीच्या जमिनी फ्री होल्ड करण्याची घोषणा केल्यानं सिडकोच्या जाचक अटीतून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे कैद्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. या कैद्यांना बंदिस्त ठेवण्यासाठी राज्यातील कारागृहे अपुरी पडू लागली आहेत. ठाणे आणि मुंबई कारागृहावरील ताण कमी करण्यासाठी नवी मुंबईत तळोजा कारागृह सुरू करण्यात आलं असलं तरी ठाणे आणि मुंबईतील कारागृहांमध्ये त्यांच्या अधिकृत क्षमतेपेक्षा दुपटीने कैदे अडकलेले आहेत. NMT ने प्रवाशांच्या सुविधेसाठी नव्याने सुरू केलेले ॲप आणि हेल्पलाईन क्रमांकावर दररोज किमान 20 तक्रारी येत आहेत. NMT ने NMBuster हे आणि हेल्पलाईन सुरू केलं आहे. त्यामध्ये दररोज किमान 20 तक्रारी येत असून यामध्ये सर्वाधिक तक्रारी मुंबईतून आहेत. यंदाच्या पावसाळ्यात 25 जून रोजी समुद्राला सर्वात मोठी भरती असून पावसाळ्यात समुद्राला 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती येणार आहे. ही माहिती पंचागरकर्ते आणि खगोल अभ्यासक दाकू क्रू सोमन यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला आता कुलबा वांद्रे सीप या मेट्रो 3 मार्गातून थेट कनेक्टिव्हिटी मिळण्याची चिन्हे आहेत. तसेच झाल्यास मार्गाच्या डिझाईनमध्ये काही प्रमाणात फेरफार होण्याची शक्यता आहे. महिलांच्या अबोली रिक्षा ओला ॲपच्या माध्यमातून मीटर डाऊन करू लागल्या आहेत. एकाच वेळी 4 महिला रिक्षाचालकांनी त्यांच्या अबोली रिक्षा ओला ॲपच्या माध्यमातून प्रवाशांच्या सेवेत रुजू केल्या. त्यामुळे आता एका क्लिकवर सर्वसामान्य प्रवाशांना ही सेवा त्यांच्या इच्छितस्थळी उपलब्ध होणार आहे. मेट्रो महापासमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.